इकडे बारसू रिफायनरी संदर्भामध्ये राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे. कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरती प्रकल्पाला समर्थनच आहे. विरोध करणाऱ्या माझ्या नागरिकांना प्रशासनानं प्रकल्पाची बाजू पटवून द्यावी, त्यांच्यावरती अन्याय करू नये, असं साळवी यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. तर बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आपला रिफायनरीला पाठिंबा आहे असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे. परंतु प्रकल्प ज्या ठिकाणी होतोय त्या नागरिकांचा जर विरोध असेल तर सरकारनं त्यांच्याशी बोलावं, त्यांना या प्रकल्पाचं महत्त्व पटवून द्यावं असं सुद्धा वक्तव्य असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.